नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मोफत शिलाई मशीन मिळणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करायचे 100% या ठिकाणी अनुदानावर हे या ठिकाणी शिलाई मशीन उपलब्ध केली जाईल। यासाठी लागणारे कागदपत्रे, संपूर्ण माहिती, अर्ज कसा भरायचा, अर्ज कुठे द्यायची, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर या ठिकाणी समाज कल्याण महिला व बाल विकास समिती अंतर्गतचा हा फॉर्म आहे। जर तुम्हाला हा फॉर्म पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये हा फॉर्म तुम्हाला मिळून जाईल। त्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना पिकअप हॉल मशीन पुरवणे याकरिता अर्थसहाय्य मिळवण्याकरिता करावयाचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। 2024 हा फॉर्म आहे। या ठिकाणी तुमची पंचायत समिती टाकायची आहे, अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पत्ता असेल, तुमचं मोबाईल नंबर सगळं त्या ठिकाणी टाकायचं आहे, या ठिकाणी तुमचं जन्मतारीख टाकायची आहे, वय टाकायचं आहे, त्यानंतर जात असेल, पोट जात असेल, अर्जदाराचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये असल्यास या ठिकाणी त्याचा या ठिकाणी नंबर टाकायचं आहे, गटविकास अधिकाऱ्यांचा दाखला तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे, त्याची झेरॉक्स जोडावं लागेल जर तुम्ही दारिद्र्य रेषेत खालून येत असाल तर। तर या ठिकाणी तुमचं दारिद्र्य रेषेखालील समावेश नसलेस या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 1,20,000 आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असणे गरजेचं आहे। जर या ठिकाणी तुमचं कुटुंब जर दारिद्र्य रेषेखालील नसेल तर या ठिकाणी नाही करा। आणि या ठिकाणी तुमचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 आत असल्याचा तहसीलदाराचा तुम्हाला उत्पन्नाचा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे आणि त्या ठिकाणी रक्कम टाकायची किती त्यावर दिलेली आहे। त्यानंतर अर्जदाराचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचे, बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का या ठिकाणी होय करा, जर नसेल तर जवळच्या तुमच्या बँक खात्यामध्ये बँक खाते जे ब्रांच आहे त्या ठिकाणी जाऊन एक आधार लिंकिंगचा फॉर्म भरून द्या, त्या ठिकाणी तुमचं खात्याला आधार नंबर लिंक होऊन जाईल। त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी बँकेचं शाखा टाका, नाव टाका, खाते क्रमांक टाका, आयएफएससी कोड टाका, जेणेकरून त्या आयएफएससी कोडच्या माध्यमातून त्या खात्याच्या अकाउंटवर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत पैसे ट्रान्सफर केले जातात अनुदानाचे। शिवणकाम प्रशिक्षण जर तुम्ही पूर्ण केलेलं असाल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा प्रमाणपत्र जोडायचं आहे। या योजनेचा लाभ मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी शिलाई मशीन खरेदी करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला जे आहेत अनुदानाची रक्कम दिली जाते। तर या ठिकाणी तुम्हाला होय करावं लागणार आहे। यापूर्वी शासनाच्या किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींच्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, जर असेल तर होय करा, जर नाही तर नाही या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला प्रतिज्ञा या ठिकाणी सांगायचं आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयांच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही जे आहेत या योजनेचा जर तुमचा अर्ज मंजूर झाले तर तुम्ही अगोदर शिलाई मशीन खरेदी कराल आणि त्यानंतर शिलाई मशीनची जी रक्कम असेल अनुदान 100% ती तुमच्या खात्यावर वर्ग केली जाईल। त्यासाठी तुम्ही सहमत आहात या ठिकाणी माहिती सांगा आणि या ठिकाणी तुमचं सही करा। खाली तुम्हाला काही ग्रामपंचायत दाखला जोडावा लागेल ज्यामध्ये अर्जदारांचं नाव असेल, राहणार असेल या ठिकाणी भरायचं आहे, रुपये तुमचं या ठिकाणी वार्षिक उत्पन्न किती आहे, जे तहसीलदारांचं तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यावर या ठिकाणी जी रक्कम असेल ती या ठिकाणी टाकायची आणि त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून ती खात्री केल्याची या ठिकाणी ग्रामपंचायतीची सही करायची आहे। तुम्हाला ग्रामसेवकांची सही घ्यावी लागेल या ठिकाणी, तुमचं जे ग्रामपंचायत असेल ते या ठिकाणी नाव टाका। त्यानंतर पंचायत समिती दाखलासुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार आहे, तुमच्या पंचायत समितींचा नाव असेल, या ठिकाणी तुमचं नाव असेल, राहणार असेल, तुम्ही जेवढं तुमचं वार्षिक उत्पन्न मी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नांच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला मिळून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या पंचायत समितींची सहीसुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल ज्यामध्ये सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांची। आता यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची लक्षात ठेवा, हे कागदपत्रे खूप महत्त्वाची असणार आहे। एक तर तुमच्याजवळ नमुन्यांचा अर्ज, आता हे मागणींचा अर्ज तुमच्याजवळच्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला मिळून जाईल, हा अर्ज जशास तसा भरायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे, वरी ज्याप्रमाणे आपण भरलेला आहे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे तुम्हाला भरावं लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराचे कमीत कमी वय हे 18 ते 60 वयोगटातील असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शाळा सोडण्यांचा दाखला असेल, जन्मतारखेंचा दाखला असेल ज्यावर तुमचं निर्गम उत्तर जरी तुम्ही जोडला तरी तुमचं त्या ठिकाणी जे आहेत जन्मतारखेंचा दाखला येऊन जाईल। अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील अथवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे आणि तहसील कार्यालय यांच्याकडून जे तहसीलदाराकडून जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं
आहे. त्यानंतर शिवणकामांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल. एकाच कुटुंबातील अनेक मुली महिला जर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास तरी पण तुम्हाला कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला या ठिकाणी लाभ दिला जाईल. या ठिकाणी अर्जदारांचा आधार कार्डची झेरॉक्स जोडायचे, बँक खात्यांचं झेरॉक्स जोडायचे, त्यावर तुम्हाला ठळकपणे आयएफएससी कोड आणि शाखा क्रमांक, शाखा असेल, बँक खाते क्रमांक असेल, ते तुम्हाला ठळकपणे दिसणे गरजेचे असेल. त्यानंतर महिला व बालविकास समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यांनाच या ठिकाणी लाभ मंजूर झाल्याचे या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. तुम्हाला एकतर मोबाईलवर मेसेज येईल किंवा कॉल करण्यात येईल, तर त्यामध्ये तुमचं या ठिकाणी मंजूर झाल्याबाबत आणि त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे जसे की तुम्ही सिलाई मशीन खरेदी केलेली आहे त्या सिलाई मशीनचा बिल या ठिकाणी तुम्हाला मागितला जाईल. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला मोफत सिलाई मशीन या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्या ठिकाणी तुम्हाला नमुनाचा अर्ज मिळेल. त्या ठिकाणाहून नमुनाचा अर्ज घ्यायचा भरायचा आहे आणि जवळच्या महिला व बालविकास समिती यांच्याकडे तुम्हाला द्यायचा आहे. हा फॉर्म तुम्ही पंचायत समितीमधील महिला व बालविकास विभाग यांच्याकडे तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुमचं जसं या ठिकाणी मंजूर होईल अर्ज त्या ठिकाणी तुमची अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबे. जय हिंद, जय महाराष्ट्र.